कृष्णा घाटात गणेशमूर्ती विसर्जन व्यवस्था करण्यासाठी रस्ता खुदाईला नागरिकांनी विरोध केला असून रस्ता खुदाई न करता काम सुरू करण्याचे प्रशासनाने आश्वासन दिलं आहे. मिरज कृष्णा घाट येथे धोकादायक पूल झाल्यानं पुलावरून गणेशमूर्ती विसर्जन यावेळी केलं जाणार नाही. याला पर्यायी व्यवस्था म्हणून टॉवर क्रेन यावेळी बसवण्यात येणार आहे. त्याचबरोबर नदीपात्रापर्यंत गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी रस्ता खुदाई करून रस्ता करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. आज या ठिकाणी महापालिकेतर्फे JCB ने रस्ता खुदाई करण्याचं काम सुरू असताना येथील नागरिकांनी विरोध केला. गेल्या वर्षी या ठिकाणी खुदाई करून रस्ता केल्यामुळं यावर्षी पुराचं पाणी गावात याच मार्गातून शिरून घरांचं नुकसान झालं असं नागरिकांचं म्हणणं होतं. गेल्या वर्षी कातरलेला रस्ता परत भरला नाही, महापालिका प्रशासनाने तसाच ठेवल्यानं कृष्णा घाट येथील पुराचे पाणी गावात शिरल्यानं घरे पडून घाट परिसरात धोका निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. महिला व नागरिक JCB समोर बसून होते. रस्ता खुदाई कामाला विरोध करून काम बंद पाडलं होतं. यावेळी माजी आमदार शरद पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन पर्यायी मार्ग महापालिका प्रशासनाने करावा असा आग्रह धरला. नगरसेवक योगेंद्र थोरात, स्वाती पारदी यांनी सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांना रस्ता खुदाई न करता हा रस्ता करून गणेश विसर्जन झाल्यानंतर परत या ठिकाणी मुरुम टाकून भर करावी अशी मागणी केली. यानंतर महापालिका प्रशासनाने खुदाई बंद करून आहे या स्थितीमध्ये रस्ता करून देऊन विसर्जन झाल्यानंतर भर टाकून देण्याचं आश्वासन दिलं आहे. उत्सवाच्या अनुषंगाने कृष्णा घाटावर आपण रस्ता व स्वच्छतेचं मोहीम आपण राबवतो. या ठिकाणी आता पुराच्या अनुषंगाने थोडं कारवाईला लेट झाल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम झालेलं आहे. आणि मागच्या वर्षी काही नागरिकांना महापालिकेने शब्द दिला होता, परंतु तो शब्द न पाळल्यामुळं नागरिक पण तीव्र भूमिका झालेली आहे. परंतु आता मी असं सांगू इच्छितो की गणेशजीच्या अनुषंगानं हे रस्ता न उकरता हायर स्टेजला मुरुम टाकून लेवल करून सगळा विसर्जनाचा कार्यक्रम पार पाडूया. आणि हे झाल्यानंतर आणि हा असा लेवल करून यांचा रस्ता पूर्वत करण्याची जबाबदारी महापालिकेची राहील. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर, डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर, सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता: डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65.